बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांचे नवापूर नगर परिषद अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठा यांचे वीज देयक थकबाकी एकूण 32 लाख रुपये थकित झाल्या कारणाने महावितरण कंपनीतर्फे सदर रकमेचा भरणा करता वारंवार पाठपुरावा करून देखील वीज देयकाचा भरणा न झाल्याने महावितरण मुख्य कार्यालय यांच्या आदेशान्वये 25 मार्च रोजी नवापूर नगर परिषद अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे एकूण 41 वीज जोडण्या या तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आल्या. याबाबतची उलट कार्यवाही म्हणून नगर परिषद नवापूर यांच्या मार्फत 25 मार्च रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान कोणत्याही प्रकरणाची पूर्वसूचना न देता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नवापूर उपविभाग व नवापूर शहर कक्ष कार्यालय सील करण्यात आले. त्यामुळे महावितरण नवापूर उपविभाग यांच्या कार्यालयीन कामकाज स्थगित झालेले असून त्यामुळे वीज विषयक ग्राहक तक्रारी उद्भवल्यास व कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्यास नवापूर नगर परिषद प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलंय. नगर परिषद नवापूर यांच्याद्वारे कार्यालयीन भाडेपोटी करण्यात आलेल्या रकमेची मागणी चुकीची आहे. कर मागणी करताना त्यामध्ये ज्या जागेमध्ये विद्युत रोहित्र व विजेचे खांब उभे आहेत त्या रोहित्र व खांब यांचे भाडे लावण्यात आलेले आहे. नगर विकास विभागाच्या सन 1992 व 2018 सालच्या शासन निर्णयाप्रमाणे नगरपालिका प्रशासनास सदर भाडे लावण्यास मनाई आहे. तरी देखील भाडे मागणी करताना नगर परिषद नवापूर यांच्यामार्फत सदर जागेचा भाडे लावण्यात आलेला आहे ते पूर्णतः बेकायदेशीर आहेत असे उपविभागीय अभियंता नवापूर यांनी सांगितले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सागर पाटील नवापूर. दिनांक 25 मार्च 2022 रोजी नगर परिषद कार्यालय यांचे अधिकारी व कर्मचारी महावितरण कार्यालयास दुपारी 2 वाजता हजर झाले आणि याची कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी हे ऑफिस सील केलेलं आहे. पार्श्वभूमी सांगायची म्हटले तर नगरपालिकेकडे पाणीपुरवठ्यापोटी एकूण 32 लाख रुपये थकबाकी आहे. त्यात व्याजाची रक्कम 5,26,000 आणि मूळ थकबाकी ही 26 लाख रुपये इतकी आहे. नगरपालिकेचं म्हणणं असं आहे की जे काही विद्युत पोल व तारा ज्या काही वडीप्या ज्या काही त्यांच्या हद्दीमध्ये आहेत तर त्याची पण कर आकारणी महावितरणने करावी. मात्र शासनाच्या जी आरनुसार 1992 जी आरनुसार व तसेच 2018 जी आरनुसार महावितरण कंपनीकडून किंवा MSME कडून अशी कुठलीही कर आकारणी विद्युत पोल तारी व डिप्यांकरिता आकारणी करण्यात येऊ नये. पर यांनी अनधिकृतरित्या आमच्याकडनं ही मागणी केलेली आहे. इतर घरपट्टी व पाणीपट्टी जे काही सबस्टेशन व ऑफिसेसच्या घरपट्टी पाणीपट्टी आहेत तर ते आम्ही सर्वे त्यांना अदा केलेले आहेत. दरवर्षी अदा करत असतो तर चुकीची मागणी त्यांची आहे आणि आम्ही ती त्यांना नक्कीच देऊ शकत नाही शासनाच्या जी आरनुसार. परंतु तरीही त्यांनी हे ऑफिस बंद करण्याची ऑफिस सील करण्याची अनधिकृत कारवाई केलेली आहे आणि त्याकरता आम्ही आज पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करणार आहोत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आज नवापूर नगर परिषदेचे जॅकलिनचे कनेक्शन तसेच फिल्टरेशन प्लांटचे कनेक्शन त्यांची बाकी असलेली रक्कम 26,47,492 कोटी कट केलेले आहे. परंतु नवापूर नगरपालिकेचे विद्युत पोल व जंड आपलं DP यांच्यावर 15,73,992 ही बाकी असल्याने आम्ही पण त्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला सील केलेले आहे. यापूर्वी मुख्याधिकारी नवापूर नगर परिषद व विद्युत वितरण कंपनी यांचे वरिष्ठ ऑफिसर यांच्याशी चर्चा होऊनसुद्धा सदर कार्यालयाने नवापूर नगरपालिकेच्या फिल्ट्रेशन प्लान आणि जॅकवेलचे विद्युत कनेक्शन कट केलेले आहे. त्यापुढे नवापूर नगरपालिकेने बी पुढील कारवाई केलेली आहे. नवापूर नगरपालिकेने त्यांचं कार्यालय सील केलेलं आहे. बरोबर. यापुढची भूमिका काय सर? यापुढची भूमिका आमची आता सन्माननीय नगरसेवकांची बैठक आहे तसेच माननीय मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील भूमिका घेऊ. फिल्ट्रेशन प्लान बंद केल्यामुळे नागरिकांना समस्या. आम्ही नागरिकांना बी आवाहन करतो की आपण बी कराची रक्कम भरा. आम्ही याबाबत उचित कारवाई करू व त्यानुसार आम्ही लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत होईल
त्याच्याकडे लक्ष देऊ. तरी किती दिवस बंद राहील पाणी पुरवठा? नाही, पाणी पुरवठा आम्ही पर्याय व्यवस्था करू, पर्याय व्यवस्था तर होईल, परंतु नागरिकांनी याची नोंद घ्यावी. पण एक तुम्हाला कळकण की ना, यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये सर, या बाबी नक्कीच काळजी घेऊ. लवकरात लवकर आपलं तुम्ही सन्माननीय सदस्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कारवाई करू. फक्त इतकी विनंती की नागरिक करू आम्ही लवकर तोडगा काढू. तेव्हा महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबोधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.